नमस्कार, लक्षवेधीमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अमेरिकेमधील ह्यूस्टन इथं पार पडलेल्या हाउडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोरच पाकिस्तानला इशारा दिलाय. कलम 370 रद्द केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं नाव न घेता मोदींनी त्यांना टोला लगावला. दहशतवाद विरोधातल्या लढाईमध्ये अमेरिका नेहमीच भारतासोबत असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. आणि याच संपूर्ण घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि यावरच सुरू आहे सध्या राजकारण 370 अंशांतून. आणि त्यावरच चर्चा करणार आहोत आज लक्षवेधीमध्ये. ह्यूस्टन मधील हाउडी मोदी या मेळाव्यात मोदींचं भाषण चांगलंच गाजलं. अगदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करण्यापासून ते पाकिस्तानवर नाव न घेता टीका करण्यापर्यंत मोदींच्या अनेक मुद्द्यांना उपस्थित अनिवासी भारतीयांनी भरभरून दाद दिली. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात वापरलेल्या एका मुद्द्यावरून मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधला. भाषणामध्ये इस्लामिक दहशतवाद असा उल्लेख केला. त्यानंतर ते थोडे अडखळले. इन लोगों ने भारत के प्रति नफरत को ही अपनी राजनीति का केंद्र बना दिया है. ये वो लोग हैं जो अशांति चाहते हैं, आतंक के समर्थक हैं, आतंक को पालते पोसते हैं. उनकी पहचान सिर्फ आप नहीं पूरी दुनिया अच्छी तरह जानती है. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवल्याचा उल्लेखही केला. भारतातून कलम 370 ला फेअरवेल दिल्याचं मोदी यावेळी म्हणाले. आम्ही कलम 370 देशातून हद्दपार केलाय. जम्मू काश्मीर आणि लडाख मधील नागरिकांना ते हक्क दिले ज्यापासून ते गेली 70 वर्ष वंचित होते. आमच्या सरकारनं गेल्या 70 वर्षांपासून चालत आलेलं कलम 370 रद्द केलं. त्यामुळे संविधानातील जे अधिकार इतर भारतीयांना मिळत होते तेच अधिकार आता जम्मू काश्मीर आणि लडाख मधील नागरिकांना मिळणार आहे. आर्टिकल 370 ने जम्मू काश्मीर और लडाख के लोगों को विकास से और समान अधिकारों से वंचित रखा था. इस स्थिति का लाभ आतंकवाद और अलगाववाद बढ़ाने वाली ताकतें उठा रही थी. अब भारत के संविधान ने जो अधिकार बाकी भारतीयों को दिए हैं वही अधिकार जम्मू कश्मीर और लद्दाख के लोगों को भी मिल गए हैं. मोदी आणि ट्रम्प यांनी परस्पर स्तुती करून आणि भारत अमेरिका मैत्रीचा विविधांगी आढावा घेतानाच इस्लामी दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्याचं आश्वासनही स्वतंत्र भाषणांमध्ये दिलं. ही सभा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली, कारण या निमित्तानं प्रथमच अमेरिकी अध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेमध्ये एखाद्या सभेला संबोधित केलंय. पूनम पेंडुरकर, जय महाराष्ट्र न्यूज. तर ह्यूस्टन या ठिकाणी देखील आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्दा उपस्थित केला तो कलम 370 चा. तर दुसरीकडे राज्यात म्हणजेच खास करून मुंबईत गोरेगाव इथल्या नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. आणि त्यावेळी देखील त्यांनी कलम 370 वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली. शहा यांनी काय भूमिका मांडलेली आहे ती देखील पाहूयात. कि जब मैं कार्यक्रम के लिए मुंबई आऊंगा तब मुंबई में महाराष्ट्र के चुनाव का सबसे पहला कार्यक्रम हो जाएगा. और मित्रों, आज हर भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के लिए ये बड़े हर्ष का विषय है कि महाराष्ट्र के चुनाव की शुरुआत धारा 370 हटाने के परिचय के कार्यक्रम के द्वारा हो रही. तर याच महत्वाच्या मुद्द्यावरती आज लक्षवेधी चर्चा करण्यासाठी या चर्चेमध्ये सामील होत आहेत भाजपचे आमदार राम कदम. रामजी, आपलं स्वागत.
ज्येष्ठ प्रवक्ते काँग्रेसचे रत्नाकर महाजन ही आपल्या सोबत जोडले गेले आहेत. रत्नाकरजी आपलंही स्वागत. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे थोड्याच वेळात आपल्याबरोबर या चर्चेत सामील होत आहेत. तर आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकरही आपल्या सोबत यावेळेला जोडले गेले आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न रत्नाकर महाजनजी मला तुम्हाला विचारायचा आहे खरं तर की हाऊडी मोदी या कार्यक्रमाच्या प्रयोजनाचं कारण काँग्रेसला काय वाटतं? भारताच्या पंतप्रधानाचं वर्णन हाऊडी या शब्दाने करणं हाच देशाचा अपमान आहे. त्या माणसाला त्याचं किती कौतुक वाटू द्या, पण हाऊडी या शब्दाचा काय अर्थ आहे हे आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना माहीत नसलं तरी काही जाणत्या लोकांना नक्की माहिती आहे. मुद्दा तिथूनच सुरू होतो, पण तो सोडा. आता मुद्दा काय आहे तर 370 कलम हटवलं म्हणजे आपण काहीतरी फार मोठा पराक्रम केला. आणि जणू काही काश्मीर या आधी आपल्या देशात नव्हतं आणि काश्मीर या नावाचा दुसरा देश आपण जिंकून घेतलाय अशा रीतीनं जो त्याचा प्रचार केला जातो आहे हा शुद्ध पलायनवाद आहे. म्हणजे कशापासून पळायचं? तर गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात 2014 विधानसभा निवडणुकांमध्ये जी जी आश्वासनं दिली होती, ज्या ज्या कार्यक्रमांचं रसभरित वर्णन करण्यात आलेलं होतं त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, एकही कार्यक्रम यशस्वी झाला नाही. अगदी ते जे जलयुक्त शिवार नावाचं फ्लॅगशिप प्रोग्राम आहे त्याचे सुद्धा धिंडवडे आपणच अनेक वेळेला काढलेले आहेत. त्यामुळे रत्नाकर महाजनजी तुम्ही म्हणताय की हा पलायनवाद आहे, यावरतीच मला जाणून घ्यायचं आहे. भाजपचे आमदार राम कदम काय वाटतं आपल्याला? रत्नाकर महाजन म्हणतायत हा भाजपचा पलायनवाद आहे. एक राजकीय पक्ष म्हणून विरोधी पक्षानं काही चुकत असेल तर त्याच्यावर टीका करणं मी समजू शकतो. पण जेव्हा एक पंतप्रधान देशाचे पंतप्रधान परदेशात जातात आणि परदेशामध्ये कधीही आजपर्यंत घडलं नाही असं अभूतपूर्व स्वागत होतं, 50,000 पेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी जमतात, तर हा देशाचा सन्मान आहे. आणि देशाच्या सन्मानाच्या विषया संदर्भात जर काँग्रेस पक्ष टीका करत असेल तर काँग्रेस पक्ष किती खालच्या पातळीला ऑलरेडी गिरलाच आहे हे वेगवेगळ्या निवडणुकीच्या मापदंडावरून सिद्ध झालेलं आहे. पण अशी जर त्याच्यावरही टीका होत असेल तर महाराष्ट्राच्या धडा शिकवला पाहिजे. कारण की मोदीजी त्या देशात गेले, डोनाल्ड ट्रम्प त्यांना म्हणतात माय फ्रेंड, आणि ज्या पद्धतीनं अमेरिकेला स्वागत होत आहे ही आनंदाची गोष्ट काँग्रेसला खटकते. 370 कलम रद्द झालं ती खटकली, म्हणजे आता काँग्रेसनं जाहीर करून टाकावं की ते पूर्णपणे पाकिस्तानचे प्रवक्ते किंवा पाक धारगीने झालेली ही काँग्रेस पार्टी आहे. गंभीर स्वरूपाचा आरोप आहे राम कदम हा. रत्नाकर महाजनजी जो आरोप केलेला आहे तुमच्यावरती की काँग्रेस जे आहे ते पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत, खालच्या पातळीवरचा आरोप इतरांवर करणाऱ्यांची स्वतःची पातळी अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे. त्यामुळे असल्या शब्दांचा उपयोग करण्याच्या आधी जरा विचार केला तर बरं होईल. आता ही नेहमीची टॅक्टिक आहे की जे आमच्या विरोधात आहेत आणि जे आमच्याशी सहमत नाहीत ते पाकिस्तानचे एजंट आहेत, ते पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत. अमेरिकेमध्ये जो काही मेळा झाला तो काही कारणानं देश सोडून अमेरिकेत सेटल झालेल्या लोकांचा होता. तिथल्या एकाही प्रसार माध्यमानं किंवा वर्तमानपत्रानं अगदी वॉशिंग्टन पोस्ट असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, यापैकी कोणीही या इव्हेंटची दखल घेतलेली नाही. दुसरं असं की उलट त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अमेरिकेच्या विविध ठिकाणाहून मोदी गो बॅक अशा घोषणा देणारी निदर्शनं झाली. आपल्याकडे ती दाखवली गेली नाहीत पण ती निदर्शनं झाली. त्याचबरोबर मोदी हे भारतीय टेररिस्ट आहेत अशी पोस्टर्स तिथं लागलेली होती. तेव्हा तिथल्या रसभरित अगदी फार चांगल्या स्वागताची रसभरित वर्णनं तुम्ही कुणा पुढे करताय? तेव्हा मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की अमेरिकन अध्यक्ष हे 2020 निवडणुका पुन्हा लढवू इच्छितात. त्यांचा प्रचार करायला भारताचे पंतप्रधान गेलेच काय? अबकी बार ट्रम्प सरकार भारताच्या इतिहासात, स्वतंत्र भारताच्या इतिहासात हा पहिला प्रसंग आहे. रत्नाकरजी यावरच मला राम कदम यांची खरं तर प्रतिक्रिया हव्या. राम कदमजी भाजपचे स्टार प्रचारक असलेले नरेंद्र मोदी हे पुरम यांचे प्रचारक आहेत का?
मला खरोखर हसावं का रडावं हे कळत नाही. हे म्हणतात काँग्रेसचे नेते म्हणतात की याची दखल कोणीच घेतली नाही. अहो 130 कोटी या भारत देशातले 90% लोक काल मध्यरात्री ते भाषण ऐकण्यासाठी जागरण करत होते. कदाचित काँग्रेसचे नेते करत नसतील तो भाग वेगळा. आणि जगभरानं अमेरिका सोडा, गुगलवर जा, आता तर सगळी वर्तमानपत्र अवेलेबल आहेत. खरंच विनंती आहे की आपण आपल्या एका टीमला खरंच अमेरिकेतल्या कोणकोणत्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन आले ती काढून दाखवावं. म्हणजे काँग्रेस किती खोटारडी पार्टी आहे हे महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला कळेल. हा एक भाग. आणि दुसरा भाग की त्या ठिकाणी आजपर्यंत काँग्रेसच्या कालखंडातले पंतप्रधान गेले 5 माणसं जमत नव्हती. जमली पाहिजे ती अपेक्षा आहे. काँग्रेसचा जरी त्या काळात पंतप्रधान असेल तर तो देशाचा पंतप्रधान आहे. पण जे काँग्रेसच्या कालखंडातल्या लोकांना जमलं नाही काय 5 माणसं मोदीजीला जमतंय हे दुखणं मी समजू शकतो. पण अगदी त्याची कोणीच दखल घेतली नाही. तिथल्या वर्तमानपत्रात आलं नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पूर्ण वेळ त्यांच्या सोबत आहे. तिथला मीडिया पूर्ण वेळ सोबत आहे. पूर्ण जग त्याला कव्हर करतोय. जगातल्या सगळ्या नेत्यांचे डोळे त्याच्याकडे लागले. राम कदमजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी ह्यूस्टन या ठिकाणी गेले होते का? काय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार प्रचारक म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ह्यूस्टन इथं गेले होते का? रत्नाकर महाजनांनी देखील आणि यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे की आनंद शर्मा यांनी देखील हीच टीका केलेली आहे. आता कसं आहे की ज्यांच्याकडे काहीच सापडत नाही त्यांना असं गोल फिरवून सांगावं लागतं. ट्रम्पच्या प्रचार करण्याचा काय संबंध आहे? मोदीजी त्या देशात गेले होते आपल्या भारत मातेच्या प्रचाराला. जे भारताशी ज्यांची नाळ जोडलेली आहे असे जे भारतीय अमेरिकेत राहतात त्यांच्या भेटीसाठी मोदी गेले होते. अनेक प्रकारचे जे राष्ट्रीय संबंध असतात त्या गोष्टीसाठी मोदीजी गेले होते. हे शाळकरी मुलाला कळतं. पण दुर्दैवानं काँग्रेसच्या नेत्यांना जर हे कळत नसेल तर त्यांनी खरंच कुठेतरी जाऊन बाळकडू घेतलं पाहिजे. बरं, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. राहीजी, आताच मगाशी आपण एक चर्चा ऐकलेली आहे की रत्नाकर महाजन यांचं म्हणणं आहे की तिकडच्या माध्यमांनी कुठल्याही प्रकारची पब्लिसिटी जी आहे ती या ह्यूस्टन या ठिकाणी हाउडी मोदी जो कार्यक्रम पार पडला त्याला दिलेली नसल्याचं म्हटलंय. राम कदम यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणचा संपूर्ण मीडिया हा डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे लक्ष ठेवून होता. प्रसार माध्यमं याकडे नेमकं कशा प्रकारे पाहतात राहीजी? नाही, हे तर बरोबरच आहे की मोदी तिथे गेले, त्यांनी 370 कलमाचा प्रचार तिकडे केला आणि भारतातल्या एकंदर परिस्थितीबद्दल भाष्य केलं. तिकडची वर्तमानपत्र ही वाट पाहत होती ह्या दोन्हीच्या भेटींची, दोन नेत्यांच्या भेटीची. आणि ते तसं घडलं. आणि त्यांनी अगदीच काही ही भेट आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते, त्यांची भेट मोदींबरोबर होते. तिथे दोन मोठ्या देशांचे नेते एकत्र भेटतात आणि प्रसार माध्यमं काहीच त्याच्याकडे दुर्लक्ष करतील किंवा बातमी किल करतील अशी परिस्थिती मला वाटत नाही. कारण त्याचे नक्कीच दखल घेतलेली आहे प्रसार माध्यमांनी. अगदी नाही असं म्हणता येणार नाही. ते अन्यायकारक असं होईल. पण मला माझा मुद्दा वेगळा आहे की त्यांची भेट झाली की नाही, प्रसार माध्यमांनी बातमी दिली की नाही, त्याच्याही पेक्षा मोदी हे मार्केटिंगमध्ये किती अव्वल आहेत ह्याचं एक दर्शन आज जगाला घडलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी ती सगळी सभा आणि ते प्रत्येक वेळेलाच करतात, म्हणजे 2014 पासून मोदींनी हे सुरू केलेलं आहे मार्केटिंग करणं. खरं म्हणजे खूप मोठ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून जेव्हा मोदींचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आलं तेव्हापासून त्यांनी आपल्या मार्केटिंगला सुरुवात केलेली आहे. अमित शहा आणि मोदी हे दोघे जण मार्केटिंग करायला स्वतःचं लागलेले आहेत. आणि आता तर ह्या वेळेपासून आपण असं पाहतोय की 370 कलम ते असू दे किंवा दुसरे कुठलेही भावनिक मुद्दे, राम मंदिराचा प्रश्न असू दे, ह्यांनी सगळ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि निवडणूक नसताना सुद्धा भावनिक मुद्द्यांकडेच लोकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि त्या भावनिक मुद्द्यांवरच
सगळं राजकारण करतायत. बरं, यावरच शैलेंद्र देवळकरजी तुम्हाला विचारतो की आंतरराष्ट्रीय चर्चा आपल्याला झडताना दिसतात, दोन दिग्गज देशांचे नेते एकमेकांना भेटलेले आहेत, आणि भेटीनंतर नेमकं मार्केटिंग कुणाचं झालं? ही प्रामुख्याने हा संपूर्ण जो काल ह्युस्टनचा कार्यक्रम झाला याला आपल्याला दोन आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहावं लागणार आहे. कसं म्हणजे त्याला आपण पक्षीय दृष्टिकोनातून, मी त्याच्यावर भाष्य नाही करणार, परंतु एक आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक म्हणून याच्याकडे बघेल. एकतर आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जाणीवपूर्वक टेक्सास आणि ह्युस्टन ह्या दोन, म्हणजे टेक्सास हे राज्य आणि ह्युस्टन ही सिटी यासाठी जाणीवपूर्वक निवडण्यात आली होती. आज टेक्सास हे जगातलं ऑइल कॅपिटल म्हणून ओळखलं जाणारं राज्य आहे, आणि टेक्सासचा आपल्या बरोबरचा जो व्यापार आहे, टेक्सास हा आपला चौथा लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये आपण आपल्या तेलाचा जो सगळा इम्पोर्ट आहे त्याचे जे सोर्सेस आहे त्याला आपण डायव्हर्सिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतोय. कारण बऱ्याचदा मिडल ईस्ट मध्ये ज्या ज्या वेळेला अस्थिरता निर्माण होती त्यावेळेला आपल्या तेलाच्या सप्लायवरती परिणाम होतो. नुकतंच आरामको वरती जो ड्रोन अटॅक झाला त्यानंतर तेलाच्या किमती एकदम $10 वाढल्या, आणि त्याचा निश्चितपणे परिणाम हा आपल्या अर्थव्यवस्थेवरती होत असतो. त्यामुळे आता आपण पॅरलली अमेरिकेकडनं देखील तेल इम्पोर्ट करायला सुरुवात केलेली आहे, आणि अमेरिकेचे तेलाचे सर्व साठे टेक्सास मध्ये आहेत. त्यामुळे टेक्सास आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे, आणि त्या दृष्टिकोनातनं टेक्सासची निवड केली गेली होता, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आपण ज्या पद्धतीने तिथले जे अनिवासी भारतीय आहेत या अनिवासी भारतीयांना एकत्रित करून त्यांचं एक संघटित फोर्स म्हणून, एक ऑर्गनाइज फोर्स म्हणून पुढे आणणं हे अत्यंत गरजेचं होतं. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या घडीला 30 लाख भारतीय हे अमेरिकेमध्ये आहेत, त्यापैकी 17 लाख भारतीयांना ग्रीन कार्ड म्हणजे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळालेलं आहे. जर आपण त्यांचा पर कॅपिटा इन्कम पाहिला तो इतका जास्त आहे, तो $83,000 एवढा आहे. आज अमेरिकेमधले 44% हॉटेल उद्योग हे केवळ भारतीयांच्या ताब्यामध्ये आहे, सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्यांची मक्तेदारी आहे. हा जो एक महत्वाचा गट आहे, हा ग्रुप आहे ज्याच्याकडे भांडवल आहे, ज्याच्याकडे तंत्रज्ञान आहे, परंतु हे स्कॅटर्ड होते, यांना ऑर्गनाईज करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून या ज्या रॅलीज, म्हणजे पहिली जी मॅडिसन स्क्वेअर मधली रॅली झाली 2014, त्यानंतर 2017 सिलिकॉन व्हॅली मधली झाली, आणि आताची जी ह्युस्टन मधली झाली, याच्या माध्यमातून ह्या सगळ्या लोकांना एक कलेक्टिव्ह पॉलिटिकल फोर्स म्हणून एकत्र आणणं हे एक अत्यंत महत्वाचं होतं. लक्षात घ्या की अमेरिकेचं राजकारण जे आहे हे प्रामुख्याने लॉबी सिस्टम वरती चालतं. कोणत्या एथनिक ग्रुपची किती मोठी लॉबी आहे याच्यावर डिपेंड आहे. आपण असं बघतो की अमेरिकेचं इस्रेल संदर्भातलं जे धोरण आहे किंवा आखाता संदर्भातलं धोरण आहे, तो तिथला जो ज्यू लोकांची जी लॉबी आहे ती पूर्णपणे गव्हर्न करती. त्या दृष्टिकोनातून भारतीयांना अशा स्वरूपाने संघटित आजपर्यंत ते झालेले नव्हते. त्यांना संघटित करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा जो कलेक्टिव्ह ग्रुप आहे हा येत्या काळामध्ये भारत अमेरिका संबंधांवरती परिणाम करणार आहे, अमेरिकेकडनं भारताला मिळणाऱ्या तेलावर परिणाम करणार आहे. महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तो म्हणजे कलेक्टिव्ह पॉलिटिकल फोर्स जो आहे तो नेमका कुणासाठी? रत्नाकर महाजन जी, काय म्हणजे हे वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न अभ्यासाच्या कव्हर खाली जर होत असेल तर कीव करावीशी वाटते. पहिली गोष्ट अशी की टेक्सास हा भारताचा ट्रेडिंग पार्टनर असला तरी सुद्धा व्यापार विषयक वाटाघाटी या 50,000 लोकांच्या सभांमधनं होत नसतात, म्हणजे तिथे. आणि दुसरं पॉलिटिकल फोर्स, तर मुद्दा तोच आहे. ट्रम्प यांना पुढची निवडणूक लढवायची आहे, आणि तिथला भारतीय मतदार हा एक कॉन्स्टिट्युएन्सी झालेला आहे, आणि त्याचा प्रभाव वरचेवर वाढत चाललेला आहे. तेव्हा त्या कॉन्स्टिट्युएन्सीची मतं आपल्याला मिळावीत यासाठी ट्रम्प यांनी मुद्दाम घडवून आणलेला हा इव्हेंट आहे. आणि मगाशी राहीनी सांगितलं तसं हे गृहस्थ मार्केटिंगमध्ये एक्सपर्टच आहेत, आणि याचं सर्टिफिकेट त्यांचे भीष्माचार्य नंबर 2 लालकृष्ण अडवाणी यांनी हे सरकार आल्यावर लगेचच दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की ही इज अ व्हेरी गुड इव्हेंट मॅनेजर. त्यामुळं असे इव्हेंट्स घडवून जर परराष्ट्र नीती होत असेल तर या आधीचे सर्व पंतप्रधान हे परराष्ट्र नीतीच्या बाबतीत अनभिज्ञ होते आणि त्यांना जगाची काहीही माहिती नव्हती, असा निष्कर्ष काढावा लागेल. राम कदमजी. आवाज येतो आपल्यापर्यंत? हो हो, बोला बोला. बरं, इव्हेंट मॅनेजमेंट करून परराष्ट्र नीती होते का? आता याला इव्हेंट मॅनेजमेंट जो कोणी म्हणत असेल त्याला मराठी सारसपत्रामध्ये शब्द आहे कपाळ दुर्दैव, त्याला कपाळ दुर्दैव म्हणावं लागेल.
हा भारत मातेचा सन्मान आहे. अडवाणी म्हणले आम्ही नाही, 204-206 देश असतील त्या सगळ्या देशांमध्ये आज एक केलं की भारत हा देश. तुम्ही या भारताला गृहित धरू शकत नाही की जगातली फार मोठी महासत्ता आहे आणि दुसरी महासत्ता असलेला राष्ट्राध्यक्ष ज्या पद्धतीनं भारत देशाच्या पंतप्रधानांना मान सन्मान देत होते ते पूर्ण जगामध्ये त्याचा एक वेगळा दबदबा हा भारत देशाचा गेलाय. तर या घटनेकडे आपल्याला खूप मोठ्या अर्थानं पाहण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी शैलजी एक फार सुंदर वाक्य बोलले की जे 30 लाख भारतीय ज्यांचं मूळ भारतीय आहे आणि जे अमेरिकेत राहतात आणि जे विखुरले गेलेले आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करणं म्हणजे परदेशात जरी कुणी राहत असेल आणि त्याचं मूळ भारतीय आहे तर त्याचीही काळजी घेणारे पंतप्रधान या भूमिकेतून आपण या कार्यक्रमाकडे पाहिलं पाहिजे. याच्यासोबत अनेक राजकीय चर्चा आहेत, अनेक भारत देशाचा हित होईल फायदा होईल अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडणार आहेत तो भाग वेगळा. पण या घटनेकडे आतापर्यंत काँग्रेसच्या कालखंडातले पंतप्रधान किती परदेशात गेले आणि परदेशात गेल्याच्या नंतर कसं मागच्या रांगेत उभे राहत होते, कसा मान सन्मान मिळत नव्हता आणि त्या रूपानं कसा भारताचा अप्रत्यक्ष अपमान होत होता हे संबंध देशानं पाहिलंय. पण आपण पाहतो आहोत की मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे अक्षरशः इस्रायलमध्ये जर का आपण असं पाहिलंय. रत्नाकर महाजन जी तुम्हाला प्रश्न विचारताय, हे नेमकं कुठून काढलं, कुणाचा अपमान यापूर्वी झालेला होता? यापूर्वीच्या सगळ्या पंतप्रधानांचे फुटेज काढून तुम्हाला ओपन चॅलेंज दिलं होतं जय महाराज चॅलेंज मध्ये काँग्रेस मध्ये बोलू नका. रत्नाकर महाजन साहेब तुमच्या ज्येष्ठतेचा पूर्ण सन्मान पण मध्ये बोलू नका. आपलं बोलून झालं, माझं बोलून झालं आपण जरूर बोलायचं आहे. राम कदम बोला आधी माझ्याकडे मुळात मी फोनवर आहे, मी फुटेजही दाखवायला तयार आहे. मी फोनवर आहे, फोनवर तुम्ही ब्रेक घ्या, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर फुटेज पाठवतो. नक्कीच. मुळामध्ये जय महाराष्ट्रच्या टीमने 2 गोष्टीचं फुटेज काढावं. पहिलं फुटेज ते म्हणाले वर्तमानपत्रात बातमी नाही, राही भिडेंसारख्या अतिशय चांगल्या पत्रकार त्याही म्हणाले हे कुठं आहे, त्यांच्या विधानात ते आलं. आणि गुगलवर पाहिलं तर 2 मिनिटात कळेल की काँग्रेसचे नेते किती खोटं बोलतात. आणि अगोदरच्या कालखंडातल्या पंतप्रधानांचे फुटेज आपण काढून पहा तर तेही आपल्याला लक्षात येईल की याही ठिकाणी काँग्रेसचे नेते किती खोटे बोलतात. मी मान्य करतो की पराभवाच्या मानसिकतेतून काँग्रेस पक्ष पूर्णपणे खचली आहे. काँग्रेसकडे चांगला कामाला पण काँग्रेस विरोध करते. अरे 370 कलम रद्द झालं, आनंद व्यक्त करा, त्यातही दुःख व्यक्त करता. अरे जिथे देश हित येईल, जिथे देशभक्ती येईल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला देशासोबत राहायचं नाही. पण राहायचंय कोणाबरोबर तुम्हाला? म्हणजे पंतप्रधान अमेरिकेत गेलेत, भारताचं कौतुक होत आहे, भारतीय त्या ठिकाणी भारताचं कौतुक होत आहे आणि ते काँग्रेसला खटकत आहे असं राम कदम म्हणताय. रत्नाकर महाजन जी काय त्याला उत्तर द्यायचं? 5वीतली मुलं सुद्धा असं बोलत नाहीत. मुद्दा असा आहे की पंडित नेहरूंपासून ते मनमोहन सिंगांपर्यंत जे जे पंतप्रधान अमेरिकेला गेले, मग ते अध्यक्ष ओबामा असोत, रोनाल्ड रेगन असोत किंवा बुश सिनियर आणि ज्युनियर असोत, त्या सर्वांनी या सर्व पंतप्रधानांचं अत्यंत आदरपूर्वक स्वागत केलेलं आहे. फक्त या पंतप्रधानासारखा देखावा त्यांनी कधीही कुठेही केला नाही. लेटेस्ट उदाहरण मनमोहन सिंगांचं आहे. अणुकरारासाठी ज्या रीतीनं मनमोहन सिंगांनी प्रयत्न केले आणि त्याला प्रतिसाद मिळाला, तो काय भारतीय पंतप्रधानांचा अपमान करण्याचं उदाहरण आहे. अरे काय किती खोटं बोलावं, किती मनगढंत बोलावं. आणि म्हणे माझ्याकडे फुटेज आहे. अरे फुटेज जर आहे तर इंदिरा गांधींचं भाषण संपल्यानंतर त्या दोन्ही सभागृहांचे लोक उभं राहून 10 मिनिटं टाळ्या वाजवत होते. हे फुटेज आहे का नाही तुमच्याकडं? राजीव गांधी जेव्हा गेले त्यावेळेला पाऊस पडत होता तर रोनाल्ड रेगन स्वतः हातात छत्री घेऊन त्यांच्याबरोबर जात होते. हे फुटेज आहे का नाही तुमच्याकडं? तेव्हा थापा किती मारायच्या आणि कादंबरीत शोभणारे उतारे इथं घडाघड बोलून दाखवायचा किती प्रयत्न करायचा, याला काहीतरी मर्यादा आहे का नाही? राम कदमजी भाजप थापा मारत आहे. आपण आता ना जय महाराष्ट्र त्याच्यावर एक शब्द प्रयोग टाका की काँग्रेसचे नेते असं म्हणतात की पंतप्रधान त्या ठिकाणी गेले होते आणि जे त्यांच्या विधानाचे टाका आणि आपण लोकांची उत्तर मागवा
मग लोक काय उत्तर काँग्रेसचं आहे ते आपणच दाखवा नंतर कार्यक्रमाच्या शेवटी मी जे म्हणालो ते विधान आणि काँग्रेसचे नेते म्हणाले ते तुम्हाला उपदेश करणार का म्हणजे मी आता काय म्हणून ठरवणार का ते काही ठरवणार नाही. जय महाराष्ट्र आपलं सगळं ठरवण्यासाठी तेवढं सक्षम आहे. राम कदमजी बोला. मी असं म्हणतोय की आपण लोकांना प्रश्न विचारा, लोकांची उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी दाखवा, मग आपल्या लक्षात येईल की काँग्रेसचे नेतेच काँग्रेस पक्षाला नाकारतात. लोकांचं सोडून द्या, लोकांनी काँग्रेस पक्षाला आधीच नाकारलंय, त्याचा पुढचा टप्पा लोकांनी काँग्रेस पक्षाला नाकारलं म्हणजे काँग्रेसचे जुने जाणते नेते आहेत त्यांनी आता काँग्रेसला नाकारलंय, त्याचा पुढचा टप्पा काँग्रेसला कुठेही उमेदवार मिळत नाहीये महाराष्ट्रात, काँग्रेसला कुठेही अध्यक्ष सापडत नाही, काँग्रेसचा नेता सापडत नाही, काँग्रेसच्या कुठल्या नेत्याला काँग्रेसमध्ये राहण्याची इच्छा नाही. ही सगळी दुर्दशा का झाली, ते दुर्दैव कपाळी का आलं याचा एकदा आत्मचिंतन केलं पाहिजे. धातांत पद्धतीने खोटं बोलतो. अहो 5 वर्षाच्या कालखंडात मध्ये मोदींचे झालेले दौरे जगाने पाहिले, दोन शत्रू राष्ट्र सुद्धा एकत्र येऊन त्याच्यावर 5000 कोटी रुपये खर्च केले, स्वागत करतात, त्याच्यावर आमचे 5000 कोटी रुपये खर्च केले. इथे शैलेश देवणकर अतिशय अभ्यास जागतिक पर्यटनासाठी आमचे 5000 कोटी रुपये. रामचंद्रजी, जागतिक पर्यटनाचा आरोप मोदींवरती सातत्यानं झालेला आहे आणि पुन्हा एकदा ह्युस्टन मध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर, मात्र आता 2020 जे ट्रम्प यांचं लक्ष आहे त्यासाठीच मोदी त्या ठिकाणी गेल्याची देखील ओरड सर्वत्र आपल्याला ऐकायला मिळते, त्या संदर्भातली टीका देखील होताना पाहायला मिळते. भाजप त्यावरती काय बोलणार? मुळामध्ये मला हा शब्द वापरायचा नाही आणि रत्नाकर महाजन साहेबांविषयी बोलत मी सार्वत्रिक पक्षाविषयी बोलतो. हा बालिश आरोप आहे काँग्रेसचा. सार्वत्रिक अत्यंत चांगली चर्चा आहे. सार्वत्रिक चर्चा एवढी चांगली आहे की पहिले पंतप्रधान की देशाला एवढा सन्मान मिळवून देतात, अनेक प्रकारचे जे अग्रीमेंट होत आहेत जे भारत देशाच्या हिताचे आहेत अशा अनेक गोष्टी घडत आहेत. मग या सन्मानाचा काय काँग्रेसला वावड आहे असं वाटतं राम कदम? काय म्हणता? या सन्मानाचा काँग्रेसला काय वावड आहे असं वाटतं आपल्याला? ते काय झालंय की आपण पाहिलं असेल, जर मला 2 मिनिटं विस्तारण बोलू द्या. आपण बोला राम कदम. आपण आपण पाहिलं असेल की दर 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी त्यांना मॅक्झिमम वेळ द्या. आपल्याकडे येणार आहे रत्नाकरजी. मागच्या आपण अनेक 5 वर्षाच्या कालखंडात पाहिलंय की दर 10 दिवसाच्या नंतर मोदीजींच्या हातून अशी एक घटना घडते की ज्या घटनेकडे संपूर्ण देशवासी अभिमानानं पाहतात आणि अक्षरशः मनापासून म्हणतात की देशाला जे पंतप्रधान लाभलेत खरंच देशाचं नशीब आहे. अहो कालची जी घटना आहे, माझ्या घरामध्ये माझा लहान मुलगा पहाटे ते मोदीजींचं भाषण संपेपर्यंत तो ती पूर्ण भाषण ऐकत होता आणि नंतर त्याच्या मित्रांबरोबर मोबाईलवर चर्चा करत असताना असं लक्षात आलं की त्याच्या शाळेतली मुलं सुद्धा मोदीजींचं ते भाषण पाहत होती. ती स्थिती केवळ मुंबईची नव्हती, ती स्थिती केवळ भारतातली नव्हती, ती स्थिती जगभरामध्ये अनेक देशांमध्ये होती. तर असं असेल तर अशा घटनेवर टीका करावी काँग्रेसनं, अशा घटनेवर प्रश्न उठवावेत काँग्रेसनं. ज्या परराज्यामध्ये आधी आपल्या पंतप्रधानांना जेवढा मान मिळत नव्हता आता मिळतो याच्यावर काँग्रेसचे प्रश्न उपस्थित करावे. मला वाटतं काँग्रेसचं खरंच एकदा आत्मचिंतन करावं की आपण भारत मातेचे सुपुत्र आहोत का आपण पाकिस्तानचे प्रवक्ते आहोत. पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचा आरोप जो राम कदम यांनी केलेला आहे. मात्र रत्नाकर महाजनजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की खरोखरच कालची रात्र अशी होती की लहान मुलांनी हे संपूर्ण भाषण पाहिलेलं होतं? दुसरीकडे काँग्रेसला खरोखरच वावडं आहे का हाही प्रश्न विचारावा असं वाटतो, कारण सातत्यानं राम कदम हे गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते काँग्रेसवरती आपल्याला सातत्यानं करताना दिसत आहेत. रत्नाकरजी, त्या आरोपाची दखल सुद्धा घेण्याची गरज नाही, उत्तर देण्याचं लांबच राहिलं. आता लहान मुलं सुद्धा मोदींचं भाषण करून ऐकून एकमेकांशी मोबाईलवरनं बोलत होते. हा चमत्कार 2014 पासून सतत चालू आहे, त्यामुळे त्याला चॅलेंज करण्याची काही गरज नाही. आता याचा अर्थ असा की 5वी 6वीतली मुलं सुद्धा आता पॉलिटिसाइज होऊ लागलेली आहेत आणि हे सगळं मोदी कृपेने होत आहे. मुद्दा असा की 5वी 6वीतल्या मुलांच्या पुढं जे अकॅडमिक करिअर उभं आहे आणि जगात आदर्श नागरिक म्हणून वावरण्याचं जे उभं आहे त्याचं ते काय करतायत हा खरा प्रश्न आहे.
आणि काँग्रेसला वावड्या आहे का वगैरे काय संबंध काय. मी जे मुख्य प्रश्न विचारले त्याची उत्तरं आलीच नाही. नेहरूंपासून मनमोहन सिंगांपर्यंत ज्या रीतीनं सक्सेसिव्ह काँग्रेस अमेरिकन प्रेसिडेंट्सनी त्यांचं मान राखला, त्यांचा सन्मान केला, त्याच्या फुटेजचं काय झालं हा प्रश्न मी विचारला त्याचं उत्तरच नाही. आणि स्टाईल आहे त्यांची, मुख्य विषयावर बोलायचं नाही, भलतंच पुराण लावायचं आणि लोकांचं मनोरंजन करायचं. बरं, राम कदम यांच्याकडून या संदर्भातलं आपण उत्तर घेणार आहोत, मात्र ज्येष्ठ पत्रकार राही भिडे देखील आपल्यासोबत आहे. राहीजी, यापूर्वी देखील अनेक वेळेला आपण पाहिलेलं की अशा प्रकारचे प्रत्येक पंतप्रधानांनी दौरे केलेले होते, मात्र त्याचं मार्केटिंग होत नसल्याचं आपण मगाशी म्हणालेला होतात. मात्र या संपूर्ण दौऱ्यांकडे पाहत असताना ज्या प्रकारे आपण पाहिलं की 2020 निवडणुका ज्या आहेत त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, तर दुसरीकडे आता संपूर्ण देशभरामध्ये अनेक ठिकाणी आता निवडणुका आपल्याला विधानसभेच्या देखील होताना पाहायला मिळणार आहे, तर 370 कलम जे आहे ते वारंवार लोकांसमोर मांडलं जाऊ लागलेलं आहे का आणि त्यामुळेच या चर्चांना जास्त उधाण येताना पाहायला मिळतं का? राहीजी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 370 कलमच आता वापरलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि 370 कलम या दोन्हीवरच विधानसभा निवडणूक काढायची आहे असं मला वाटतं. खरं सांगायचं म्हणजे आता मी जी चर्चा ऐकली हे राम कदम आणि रत्नाकरजी महाजन जसे एकमेकावरती आरोप करत होते नेहमीसारखेच आरोप करत होते त्याबद्दल काही वाद नाही. काँग्रेसबद्दल त्यांनी जे काही म्हटलं त्याच्यामध्ये चुकीचा अजिबात काही नाही आहे. काँग्रेसची आजची अवस्था जी आहे ती तशीच आहे, ती सगळ्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहीत आहे. त्याबद्दल त्यांनी जे जबाबदार काही म्हणायचं नाही, परंतु भाजपचं ह्याला काय उत्तर आहे की तिथे जाऊन ना एक मिनिट विशाल, तिथे जाऊन जेव्हा मोदी सांगतात सगळ्या भाषांमध्ये मराठीमध्ये गुजरातीमध्ये वगैरे की भारतात सगळं काही अलबेल आहे, तर भारतामध्ये सगळं काही अलबेल आहे का हा पहिला मुद्दा आहे की नाही. म्हणजे निवडणुकीमध्ये भारतात सगळं काही अलबेल आहे की नाही याचा विचार करायचा की तिथे मोदींची सभा कशी झाली, मार्केटिंग कसं झालं, लहान लहान मुलं सुद्धा कसं त्यांची सभा बघत होते आणि कसे आता ते तर बरोबर आहे की मोदींनी मी मगाशी पण सांगितलं की भावनिक गारूड तर त्यांनी केलेलंच आहे सगळ्यांवरती, पण भारतामध्ये सारं काही अलबेल आहे का. 370 कलम लावलं रद्द केलं ठीक आहे चालेल, 370 कलम रद्द करणं हे भाजपच्या जाहीरनाम्यामध्येच होतं, परंतु 370 कलमानंतर काश्मीर मधली खरी परिस्थिती बाहेर आलेली नाही. परदेशी प्रसार माध्यम त्याच्यावरती प्रकाश टाकत आहेत, त्याच्याबद्दल कुणी काही बोलायला तयार नाही. आणि आज अमित शाह पण म्हणतायत की आता 370 कलम, 370 कलम छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रात दुसरे प्रश्न नाहीत का? आर्थिक मंदीने किती प्रश्न निर्माण झालेले आहेत, बेरोजगारी किती वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, मॉब लिंचिंगचे प्रकार वाढलेले आहेत, हे सगळं जे विषमतेचं वातावरण जे भारतामध्ये तयार झालेलं आहे ते मान्य नाही आहे का? त्याच्यावरती काय इलाज करणार आहेत? सगळं अलबेल आहे असं जेव्हा मोदी परदेशात जाऊन सांगतात त्याचा अर्थ काय? काय अलबेल आहे? नक्कीच, आणि यावरचीच आपण पुढची चर्चा जी आहे ती बोलणार आहोत, त्याबद्दल शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे देखील मी जाणार आहे. मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा लक्ष वेधी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि राजकारण 370 म्हणजे 370 कशाप्रकारे राजकारण सुरू झालेलं आहे याविषयी खरं तर आपण आज चर्चा करतोय. विविध मुद्दे निघाले आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं लक्षवेधीमध्ये आपण आता पुढे जाणार आहोत. शैलेंद्र देवळाणकर जे आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक. शैलेंद्रजी, जर ह्युस्टन या ठिकाणी पार पडलेला जो आहे हाउडी मोदी हा कार्यक्रम जर आपण व्यवस्थित पाहिला असेल तर सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठासून सांगितलेलं होतं की देशामध्ये सगळं काही चांगलं सुरू आहे.
बरं, देशात असलेल्या सर्व प्रादेशिक भाषांमधून देखील त्यांनी आपलं म्हणणं हे जगापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर मग आपण नेमकं काय बोललोय हे अमेरिकन नागरिकांना कळावं यासाठी त्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा इंग्रजीमधून आणि हिंदीमधून केल्याचं आपण पाहिलेलं होतं. मात्र खरोखरच देशामध्ये सगळं काही आलबेल आहे का? राहीजींनी मग असे काही प्रश्न उपस्थित केलेले होते की काश्मीरची नेमकी परिस्थिती काय कलम 370 नंतर, त्याच्यात काही बदल झालेले आहेत का? अर्थव्यवस्था आपली नेमकी काय सांगतेय? ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली इमेज चांगली करण्यासाठी या गोष्टींकडे पाहिलं जायला हवं, मात्र देशात खरोखर सगळं सुरळीत सुरू आहे. एक लक्षात घ्या की हे जे वक्तव्य होतं हे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं केलं गेलेलं वक्तव्य होतं. त्याला एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आहे, तो जाणून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. प्रथम तर हे जे ह्युस्टनची ही जी आपला जो मेगा रॅली होती ती आयोजित करण्यामागचं मी तुम्हाला एक कारण सांगितलं. दुसरा जो त्याच्या मागचं महत्वाचं कारण होतं की एका विशिष्ट पार्श्वभूमीवरती ही रॅली झालेली होती आणि ती पार्श्वभूमी म्हणजे नुकताच केंद्र सरकारने जो जम्मू काश्मीर संदर्भातला निर्णय घेतला त्यानंतर पाकिस्तानने ज्या पद्धतीने भारताच्या विरुद्ध जी प्रचंड विषारी जहरीला अशा स्वरूपाची टीका आंतरराष्ट्रीय पातळीवरती करायला सुरुवात केलेली होती आणि भारताकडनं कशा पद्धतीने मानवाधिकारांचं उल्लंघन होतं आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या विरोधामध्ये आहे अशा पद्धतीचं वातावरण पाकिस्तान तयार करण्याचा प्रयत्न करत होता. अशा वेळेला आंतरराष्ट्रीय समुदाय हा आपल्या पाठीशी कसा आहे हे आपल्याला सिद्ध करणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून हा 7 दिवसांचा दौरा आहे. कारण आता 24 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीला ऍड्रेस करणार आहेत आणि त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला आपली बाजू मांडायची आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरच्या प्रश्नावरती बऱ्यापैकी परस्पर विरोधी अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली होती, त्यामुळे त्यांचा या संपूर्ण रॅलीला असलेली त्यांची उपस्थिती म्हणा, त्याचबरोबर काँग्रेसचं प्रचंड मोठं शिष्टमंडळ तिथं उपस्थित राहिलेलं होतं, त्याचप्रमाणे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मधले जे मेजॉरिटी लीडर्स आहेत त्यांनी ज्या पद्धतीने ऐतिहासिक दाखलेतून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता कशी आहे म्हणून शेअर ड्रीम ब्राईट फ्युचर यासारखं टायटलला देण्यात आलेलं होतं आणि ज्या वेळेला अशा प्रकारची जहरीली टीका पाकिस्तानकडनं होत होती की भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे, भारतात अस्थिरता आहे आणि ज्या पद्धतीने भारताचं एखाद्या विलन सारखं रूप पाकिस्तान जगापुढे आणण्याचा प्रयत्न करतोय त्या परिस्थितीवरती वक्तव्य होती की भारतामध्ये सगळं काही चांगले आहे आणि भारत व्यवस्थित आहे. हा एक मेसेज होता जो आंतरराष्ट्रीय समुदायाला द्यायचा मेसेज होता आणि त्या पद्धतीने आपल्याला बघावं लागेल की यामध्ये आपण पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं जे स्टेटमेंट आहे ते इंडोर्स केलं. त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की आपल्याला इस्लामिक दहशतवादाच्या विरुद्ध भारताला आणि अमेरिकेला एकत्रितपणे फाईट करावी लागेल. त्याचप्रमाणे मोदींनी सांगितलं होतं की 370 रद्द केल्यामुळे कोणाच्या पोटात जास्त दुखतंय, की अशा देशांच्या पोटात दुखते की ज्यांना स्वतःचा देश चालवता येत नाही. त्यामुळे हा जो मेसेज होता जो ट्रम्प आणि मोदींकडनं दिला गेलेला होता हा प्रामुख्याने दहशतवादाच्या संदर्भातला होता. त्यामुळे या संपूर्ण ह्युस्टनच्या परिषदेकडे आपण दहशतवादावरती आंतरराष्ट्रीय समुदायाचा जो लढा आहे या दृष्टिकोन पाहिलं पाहिजे आहे, कारण तो मेसेज त्या दृष्टिकोनातून दिला गेलेला मेसेज होता. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला थोडस ज्याला आपण थोडस हितसंबंधांचं किंवा पक्षी राजकारण म्हणतो याच्या पुढे जाऊन एक ऍज अन अकॅडमिक दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून ह्या सगळ्या विषयाकडे बघणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण जगाला हा संदेश द्यायला आपण पूर्णपणे याच्यामध्ये जर संपूर्ण जगासमोर हा मेसेज देण्यासाठीचं ह्युस्टन या ठिकाणच्या स्थळाची जर निवड केली गेली असेल आणि पाकिस्तानला हा इशारा असेल योग्य की अयोग्य? दोन गोष्टी. हा, हे जर त्या रॅलीचं लॉजिक असेल हा तर त्याचा अर्थ सध्याच्या भारताचं परराष्ट्र धोरण हे पाकिस्तान केंद्रित आहे आणि इतर देशांच्या बाबतीत या देशाच्या परराष्ट्र धोरण आखणाऱ्यांना फारसं काही देणं घेणं नाही. दुसरं असं की भारतात सर्व काही चांगलं चाललेलं आहे हे कुणाला सांगायचं तर आंतरराष्ट्रीय समुदायाला. आंतरराष्ट्रीय समुदाय म्हणजे कोण? युनोचे सदस्य देश. आणि भारताकडं आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष नाही असं तुम्हाला सांगितलं कोणी? वर्ल्ड बँकेपासून सर्व आंतरराष्ट्रीय संस्था या जगभरच्या देशांच्या आर्थिक परिस्थितीचं अनुशीलन करीत असतात, अभ्यास करीत असतात आणि त्याप्रमाणे आपले निर्णय जाहीर करत असतात. वर्ल्ड बँक असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, विविध रेटिंग एजन्सीज असतील, यांनी भारताच्या गेल्या 2 वर्षातल्या आर्थिक स्थितीबद्दलचं आपले निष्कर्ष जाहीर केलेले आहेत. अगदी परवा वर्ल्ड बँकेने सांगितलं की भारत सरकार म्हणतं त्यापेक्षा GDP या देशाचा गेल्या 2 वर्षात कमी राहणार आहे.
आणि पुढच्या वर्षात सुद्धा कमी होणार आहे असं वर्ल्ड बँकेने सांगितलं ना. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला कन्व्हिन्स करण्यासाठी अनिवासी भारतीयांच्या समोर अमेरिकेसारख्या देशात जाऊन वर्णन करायचं हे म्हणजे काय कुणाला हे हुम आर यू ट्राईंग टू पॅम्पर, हुम आर यू ट्राईंग टू डिसीव. मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने जो मुख्य प्रश्न विचारला तो अजून आलाच नाही, तो असा की भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या अध्यक्षाच्या दुसऱ्या टर्मच्या निवडणुकीसाठी प्रचार करावा काय, ह्याचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून उत्तर काय याचं. बरं राम कदम, तुमच्याकडनं खरं तर हे उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आत्ता उपस्थित केला गेला की तो म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे पाकिस्तान केंद्रित आहे. राम कदम जी आवाज येतोय? राम कदम जी आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो हो आता येतोय, बोला. बरं, रत्नाकर महाजनांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी हा सवाल खरं तर तुम्हाला विचारलेला आहे की भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे ते पाकिस्तान केंद्रित आहे का. भारताचं परराष्ट्र धोरण मला हसता येतं. भारताला क्रमांक एक वर महासत्ता भारत झाला पाहिजे आणि सर्व प्रकारचे व्यापार उद्योग हे भारतामध्ये पद्धतीने आले पाहिजे अशा पद्धतीचं भारताचं परराष्ट्र धोरण आहे. आता इथे शैलेजी आहेत आणि शैलेजीने खूप आकडे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले. आता ते कुठल्या पक्षाचे प्रवक्ते नाही आणि त्यांनी एक अतिशय उत्तम मुद्दा मांडला की 370 कलम नंतर ज्या पद्धतीने पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या कुरघोडीला सडेतोड उत्तर म्हणून पूर्ण जग भारताच्या बाजूने उभं आहे असं वातावरण ग्राउंड वर तयार करणं गरजेचं होतं. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. जर सगळ्यांनाच ते कळतं तर काँग्रेसच्या नेत्याला का नाही कळत? काँग्रेसचे नेते परराष्ट्र धोरण विचारतात काय भारताचं. मी मगाशी बोलत असताना आपण मला रोखलं, दोन शत्रू राष्ट्र सुद्धा मिळून एकत्र येऊन आपल्या भारताचं स्वागत करताना आपल्याला 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जगातल्या अनेक देशांमध्ये आपण पाहिलं हे भारताचं परराष्ट्र धोरण आहे की दोन शत्रू राष्ट्र ज्यांचं कधीच जमत नाही ते सुद्धा आज भारताच्या बाजूने उभे राहील. तर त्याच्यामुळे माझी विनंती आहे काँग्रेस पक्षाला की जे चुकीचं असेल त्याच्यावर टीका करा पण ज्या ठिकाणी भारताचा प्रश्न येईल, देशाच्या अस्मितेचा प्रश्न येईल, देशाच्या एकीचा प्रश्न येईल, देशाच्या भक्तीचा प्रश्न येईल, निदान टोचरी विषय टीकेपासून बाजूला ठेवा. म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन देश महत्वाचा ही भूमिका काँग्रेसला मान्य नाही. अरे परराष्ट्र त्याच्यावर तुम्ही टीका करता, त्याच्यावर तुम्ही प्रश्न उचलता, कुठे गेले तुमची नैतिकता, कुठे गेले तुमची नीतिमत्ता. त्याच्यामुळे काँग्रेसनं अशा पद्धतीने उत्तर द्या ते काही योग्य ठरणार नाही. ते हास्यास्पद आहे. ज्यांची महाराष्ट्रातली जनता म्हणे नीतिमत्ता जगजाहीर आहे त्यांनी इतरांच्या नीतिमत्तेची पंचायत न केली तर ते अधिक बरं होईल. प्रश्न नीतिमत्तेचा नाहीच आहे, प्रश्न आपल्या गोडगोड शब्दांनी लोकांची दिशाभूल करण्याबद्दलचा आहे. आणि असं आहे की काँग्रेसचं काय, काँग्रेसचं काय, और काँग्रेसचं काय हे 60 वर्ष सगळ्या जगाने बघितलेलं आहे. पण आता जेव्हा काँग्रेसच्या सर्वच गोष्टी चुकीच्या होत्या आणि आम्हीच फक्त काय ते श्रेष्ठ आणि आम्हीच फक्त काय ते खरे प्रामाणिक नैतिक असा आव्हानाचा तर त्याचं मान्यता काय, त्याची गृहित काय, तर भारत नावाच्या देशाचा जन्म 2014 साली झाला. त्यावेळ आधी भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता, इथं निवडणुका होत नव्हत्या, इथं कुठलेही दुसरे राजकीय पक्ष नव्हते, इथं कुठलेही दुसरे पंतप्रधान नव्हते, असं गृहित धरून 2014 पासूनच भारत महासत्ता झाला आहे असं जर म्हणायचं असेल तर वेगवेगळ्या आर्थिक निकषांवर भारत देशाचा जगात क्रम का ढासळतो आहे याचं उत्तर मला अपेक्षित नाही. कारण ते देण्याची कोणाची क्षमता आहे असं मला वाटत नाही. पण जे आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितलेलं आहे, WHO असेल, UNDP असेल, वर्ल्ड बँक असेल, या सगळ्यांचे याबद्दलचे अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि मीच काय तो या सगळ्यांचा तारणहार,
मीच काय तो यांना भवसागराच्या पार देणारा मोक्षदाता अशा पद्धतीनं जर कोणी माणूस म्हणत असेल तर त्याचं काय कौतुक करायचं. बरोबर नक्कीच राम कदम कारण रत्नाकर महाजन म्हणाले की उत्तर नाही आहे भाजपकडे मात्र राम कदम याची उत्तर देतील हे आम्हाला अपेक्षित आहे. राम कदमजी मध्यंतरी संपर्क पुन्हा डिस्टर्ब झाला होता काय प्रश्न आहे सांगा मी देतो उत्तर. त्यांचं म्हणणं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काय घडामोडी घडल्या किंवा भारत हा महासत्ता बनला हा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच असं भाजपला वाटतं मात्र यापूर्वी देखील 60 वर्ष काँग्रेसचं राज्य असताना अनेक पंतप्रधान येऊन गेले त्यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन आहे की देश महासत्ता त्यांच्यामुळे देखील बनलेला आहे मात्र ते भाजप मान्य करत नाही. राम कदम नाही 70 वर्षाच्या कालखंडामध्ये अगदीच भारतात काहीच झालं नाही असं आम्ही कधीही म्हटलेलं नाही. प्रगती ही टप्प्याटप्प्यानं होत असते. त्याचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं योगदान मान्य केलं पाहिजे. ऐका टप्प्याटप्प्यानं योगदान मान्य केलं पाहिजे पण किती योगदान आहे हे महत्वाचं आहे. 70 वर्षाची तुलना योगदान 10 वर्षाची कळा आहे 12% आहे आणि तुमचं 3.5% आहे. मोदीजी योगदान योगदान असं टक्केवारीत मोजायचं असतं काय किती योगदान आहे ही काय हा काय प्रश्न आहे. रामदास टक्केवारीत मोजायचं असतं काय माझे सर मी तुमचा पूर्ण सन्मान करतो आपण बोलत असताना मी एकदाही बोललो नाही त्याच्यामुळे आपण जे मुद्दे आहेत मी बोलताना आपण बोलू नका आपण बोलताना मी बोलणार प्लीज. माझं म्हणणं एवढंच आहे की 70 वर्षाच्या कालखंडातलं योगदान आपण एका बाजूला त्याचा मापदंड ठेवू आणि 5 वर्षातलं मोदीजींचं योगदान मी आता उत्तर देईन की ठीक आहे 5 वर्षात 70 वर्षापेक्षा अधिक काम झालंय जे काँग्रेसच्या प्रवक्त्याला आवडणार नाही. लोकांना विचारा 11व्या क्रमांकावर 2014 साली आर्थिक बाबतीत जो भारत होता तो आता 19 मध्ये 6व्या क्रमांकावर आलाय. प्रत्येक क्षेत्रामधले जर आकडे पाहिले अंतरिक्ष क्षेत्रामध्ये सुद्धा भारत आता 4व्या क्रमांकावर आहे. प्रत्येक क्षेत्रातले जर आकडे पाहिले तर आपल्याला लक्षात येईल भारतानं 5 वर्षाच्या कालखंडामध्ये वैविध्यमान प्रगती केली. हे मी नाही म्हणत गुगलवर कुणीही आकडे टाकावेत महाराष्ट्र. राम कदमजी आपल्याकडे येतो मात्र सगळ्यात आधी राहीजी ज्या प्रकारे राम कदम यांचं म्हणणं आहे आणि ज्या प्रकारची तुलना केली जाते आहे मात्र त्याही पेक्षा महत्वाची आपली वेळ जी आहे ती खरंतर संपत आलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती मला विचारायचं आहे की या ठिकाणी झालेल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं फलित नेमकं काय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आता ज्या पद्धतीने राम कदम यांनी सांगितलं आणि रत्नाकर महाजनजींनी सांगितलं महासत्ता म्हणजे कुठे महासत्ता आहे. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं 15 वर्ष 10 वर्ष तेव्हा काँग्रेस म्हणत होती की 2020 साली भारत महासत्ता होणार म्हणजे सत्तेवर आल्यापासूनच त्यांनी आश्वासन देऊन ठेवलं होतं देशाच्या जनतेला की 2020 साली महासत्ता होणार. आता भाजप आले ते तर आता महासत्तेच्या वाटेवरच आम्ही आहोत असं सांगतात. महासत्ता म्हणजे काय अशी काय महासत्ता तुम्ही बोलल्याने आणि आश्वासनं दिल्याने महासत्ता मिळत असते काय. आज देशाची आर्थिक परिस्थिती मी मगाशी पण तेच सांगितलं आर्थिक परिस्थिती इतकी मंदीच्या कचाट्यात सापडलेली आहे प्रगतीचा वेग कमी झालेला आहे सगळ्या अर्थतज्ज्ञांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे चिंता व्यक्त केलेली आहे आणि तुम्ही सरळ सरळ सांगता की महासत्ता होणार आहे. कशाबद्दल महासत्ता होणार आहे. पाकिस्तानचं POK घेतलं म्हणजे महासत्ता होणार आहे का. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. मी मगाशी पण म्हटलं की आपल्या देशामधले इतके गंभीर प्रश्न झालेले आहेत लोकांच्या दैनंदिन जीवनाचे त्याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. आरोग्याचा शिक्षणाचा शेतकऱ्यांचा हे एवढे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल कुणीही बोलत नाही. एकमेकांची उणीधुणी काढण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस हे लोकांचं लक्ष विचलित करत आहे असं माझं म्हणणं आहे आणि आताच्या चर्चेवरनं मला तेच दिसलेलं आहे. नक्कीच शैलेंद्र देवळणकरजी खरी परिस्थिती काय आहे राही भिडे जे देखील बोलतात आणि फक्त राजकारण 370 अंशांमधून केल्यानंतर सर्वसामान्य जनतेचं भलं होतं का भारत खरोखर महासत्ता आहे का.
मला असं वाटतं की आपला जो आजचा विषय आहे हा ह्युस्टन टेक्सास आणि हाउडी मोदी त्याचा फलित या संदर्भामधला आहे. मी त्याला स्टिक राहील प्रामुख्याने कारण तो आपला मुख्य चर्चेचा विषय. मला असं वाटतं की याच्यातनं आपल्याला जो स्ट्रॉंग मेसेज द्यायचा होता तो मेसेज देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहोत. एक गोष्ट आणखीनही लक्षात घ्या की अमेरिकेच्या इतिहासामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदा अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत की जो कार्यक्रम एखाद्या दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाने ऑर्गनाईज केलेला आहे. हे हा एक त्यांच्या इतिहासामधली पहिली घटना. यापूर्वी देखील ख्रिश्चन धर्मगुरू पोपनी जिथे मोठमोठ्या ह्युस्टन मध्येच त्यांनी मोठमोठ्या त्याचा भारताला काय फायदा होणार याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आता 24 आणि 25 तारखेला कारण याचं कारण असं आहे की जगातल्या सगळ्या देशांचे हे सगळे प्रमुख तिथं उपस्थित झालेले आहेत आणि आता या क्षणाला आपल्याला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचं फार स्ट्रॉंग पाठबळ आपल्याकडे हवंय. डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ही डोल्ड्रम मधली होती. ते बरेचदा परस्पर विरोधाभास अशा प्रकारचे स्टेटमेंट करायचे परंतु आपल्याला कालच्या त्यांच्या उपस्थितीवरनं त्यांनी जो पूर्ण एक तास दिलेला होता त्याच्यावरनं ज्या पद्धतीचं काँग्रेसचं शिष्टमंडळ जे अख्ख्या अमेरिकेमधनं आलेलं होतं या शिष्टमंडळांनी ज्या पद्धतीचं एन्डॉर्समेंट दिलेलं आहे मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय समुदाय जम्मू काश्मीरच्या संदर्भात आपण जो स्टँड घेतलेला आहे या स्टँडला पूर्णपणे मानणार आहे हे कन्व्हिन्स करण्यात. आणि लक्षात घ्या की या 7 दिवसांमध्ये ट्रम्प आणि मोदी हे दोनदा भेटणार आहेत. त्या उलट त्यांनी इम्रान खानला फक्त एकदाच भेटण्याची वेळ दिलेली आहे आणि ती पण सगळ्या राष्ट्रप्रमुखांबरोबर जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी डिनर ऑर्गनाईज केलेला आहे त्यावेळेला त्यांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. याच्यावरनं क्लिअर कट एक गोष्ट आपल्याला स्पष्ट होती आहे की आपल्या ह्या संपूर्ण भूमिकेवरती डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका सध्या पूर्णपणे भारताच्या पाठीशी आहे आणि ते असणं अत्यंत गरजेचं होतं कारण पाकिस्तानचा पुढचा प्रयत्न हा जनरल असेंब्ली नंतर सिक्युरिटी काउन्सिल मध्ये एखादा असं शैलेंद्रजी रत्नाकर महाजनजी मला तुम्हाला विचारायचं यावेळेला की एका बाजूला 370 कलम जे आहे त्या संदर्भातली चर्चा झाली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आणि दुसरीकडे गोरेगाव या ठिकाणी देखील ज्यावेळेला अमित शहा येतात भाजपचा विधानसभेचा प्रचार करतात त्यावेळेलाही कलम 370 जो आहे त्याचाच वापर केला जातो. जनतेला गृहीत धरलं जात आहे का आणि कलम 370 राजकारणासाठी वापर होतोय. 100% 370 घालवण्यासाठी 370 वापर करण्यात आलेला आहे हे शहाण्या माणसाला माहीत आहे. त्यामुळे 370 कलम अजिबात हटवलेलं नाही. त्यातली दोन सबक्लॉज आहेत ते हटवलेले आहेत. 370 कलम अजूनही घटनेमध्ये आहे. दुसरं असं की कालचं जे गोरेगावचं भाषण होतं ते तद्दन असत्य अर्धसत्य आणि अनैतिहासिक विधानाने पुरेपूर भरलेलं होतं जी संघ परिवाराची आजपर्यंतची स्टाईल आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात हे सगळं होतं याचा अर्थ ती जनतेची इच्छा नव्हती सबंध भारतीय माणसांची इच्छा नव्हती तर ती संघ परिवाराची इच्छा होती आणि यावेळेला मिळालेल्या मेजॉरिटीचा वापर करून संघ परिवारानं आपला अत्यंत राष्ट्रविरोधी संकुचित राजकीय स्वार्थ साधलेला आहे. बरं नक्कीच रत्नाकर महाजनजी आपला देखील मुद्दा खरं तर लक्षात आलेला आहे. मात्र ज्या प्रकारे आपण ही संपूर्ण चर्चा केली सुरुवात झाली होती कलम 370 आणि 370 वरतीच ती आपल्याला थांबताना देखील पाहायला मिळते. मात्र संपूर्ण देशभरामधली परिस्थिती आणि खरंच देशामध्ये सगळं काही आलबेल आहे का चांगलं आहे का हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित राहतो. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जरी एका बाजूला संपूर्ण देशाची प्रतिमा उजळत असली तरी देखील देशाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही आणि याचा विचार आता भाजपनं करण्याची देखील तितकीच वेळ आलेली आहे. विरोधकांनी टीका केली म्हणून काय झालं मात्र सर्वसामान्य जनतेलाही गृहित धरून चालणार नाहीये. त्यामुळे हे राजकारण 370 अंशांवरती खेळू नका हीच सर्वसामान्य जनतेची देखील तेवढीच इच्छा असणार आहे. सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.